स्त्री शिक्षणाचे दारे उघडणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दाम्पत्याच्या जीवनावर आधारित सत्यशोधक या चित्रपटाच्या प्रीमियर शोचं आयोजन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पुण्यातील मंगला थिएटर येथे 5 जानेवारी 2024 रोजी करण्यात आलं होतं. यावेळी सत्यशोधक चित्रपटातील ज्योतिराव फुले यांची भूमिका साकारणारे अभिनेते संदीप कुलकर्णी, सावित्रीबाई फुलेंची भूमिका साकारणारे अभिनेत्री राजश्री देशपांडे, सत्यशोधक चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक निलेश जळमकर, सत्यशोधक चित्रपटाचे निर्माते प्रवीण तायडे, आप्पासाहेब बोराटे, निर्माते सुनील शेळके, सत्यशोधक चित्रपटाचे कार्यकारी निर्माते शिवा बागुल, सहनिर्माते बाळासाहेब बांगर, चित्रपटातील अभिनेत्री मोनिका तायडे, कलाकार जयराज मोरे, कलाकार प्रवीण घळडे, सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर निलेश बोराटे, सावित्री शक्तिपीठाचे संस्थापक अध्यक्ष दशरथ कुलधरन आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रपिता ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा जीवनमय संघर्षमय जीवनावर आधारित असलेला हा चित्रपट आज प्रदर्शनाला आम्हाला आज अत्यंत आनंद होतोय. गेल्या कित्येक वर्षापासूनची आमची प्रतीक्षा होती की ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा विचार समाजापर्यंत पोहोचावा आणि त्या दृष्टीनं आज जो काही राज्यभरामध्ये वेगवेगळ्या थिएटरमध्ये हॉस्टेलचा आम्हाला प्रतिसाद मिळाला याचा आम्हाला प्रचंड आनंद होतो. मी बाळासाहेब बांगर, सत्यशोधक चित्रकार आणि चित्रपटाचा सहनिर्माता. खऱ्या अर्थानं जी काय मी आत्तापर्यंत मेहनत घेतली त्या मेहनतीचं फळ आज आम्हाला भेटलं, कारण आज हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे आणि हा प्रदर्शित झाल्यानंतर राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक थिएटरमध्ये याला खूप मोठा रिस्पॉन्स भेटला आहे आणि लोकांच्या प्रतिक्रिया देखील चित्रपट पाहून आल्यानंतर खूप छान की हा तुमचा चित्रपट वर्षभर चालेल इथपर्यंत लोकांनी छान प्रतिक्रिया दिलेली आहेत. म्हणून हे सगळं आज ज्या टायमाला प्रत्यक्षात अनुभवलं आहे आज पाहिलं आहे त्याच्यामुळं खरंच आम्हाला या ठिकाणी खूप 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 आनंद होतो आहे. निर्मिती व्यवस्थापन आज इतका आनंद होतो की हा सिनेमा वाट बघून आम्ही खूप चित्रपट करत असताना खूप वर्षांनी आम्हाला अडचणी आल्या तरी पण आम्ही त्यातून मार्ग काढत इथपर्यंत पोहोचतो आणि आज खरंच असं म्हणतो की त्या यशाच्या शिखरावरती आम्ही पोहोचतो. सगळ्यांना विनंती एवढीच असेल की प्रत्येकानी आज आम्ही चित्रपट पाहताना चित्रपट थिएटर इतकं भरलं होतं की आम्हाला बसायला पुढे जागा नव्हती. तिथली आम्ही थांबून आम्ही स्वतः आमचे निर्माते आम्ही प्रोडक्शन आम्ही टेक्निकल किंवा आम्ही पायऱ्यांवरती थांबून सिनेमा पाहिला आमचा आम्हाला इतका आनंद झाला की त्या आमच्या चित्रपटाला की इतकं पब्लिक इतका प्रतिसाद जो मिळाला त्याच्यामुळं आम्ही खूप आनंदी झालो आणि सर्वांना विनंती अशीच असेल की सर्वांनी थिएटरमध्ये येऊन चित्रपट पाहावा ही पूर्ण जनतेला माझी विनंती आहे. या चित्रपटाच्या प्रीमियर शोस प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या चित्रपटाला महाराष्ट्रातील चित्रपटगृहातही भरघोस प्रतिसाद मिळतोय. सत्यशोधक या चित्रपटात महात्मा फुलेंची भूमिका संदीप कुलकर्णी यांनी साकारली असून चित्रपटात राजश्री देशपांडे, गणेश यादव, मोनिका तायडे, अनिकेत केळकर, रवींद्र मंकणी, सिद्धेश्वर झाडबुके, जयराज मोरे, प्रवीण घरडे आदी विविध नामांकित कलाकारांनी अभिनय केलाय. चित्रपटाचे निर्माते प्रवीण तायडे, आप्पा बोराटे, भीमराव पट्टे बहादूर, सुनील शेळके, विशाल वाहुरवाघ, सहनिर्माते बाळासाहेब बांगर, राहुल वानखेडे, हर्षा तायडे, प्रतिका बनसोडे, प्रमोद काळे आहेत. चित्रपटाचे कार्यकारी निर्माते महेश भारंबे आणि शिवा बागुल आहेत. चित्रपटाचे छायाचित्रण अरुण प्रसाद, संगीत अमित राज, पार्श्वसंगीत समीर फारतरपेकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली चिखलीकर यांनी केले. सत्यशोधक चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात 5 जानेवारी 2024 पासून प्रदर्शित झालाय. मी डॉक्टर प्रेम हनुमते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे. एक अत्यंत अप्रतिम सिनेमा जो आम्हाला पाहायला मिळाला खऱ्या अर्थानं ज्योतिराव फुल्यांचा कालखंड, त्या कालखंडात जणू आम्ही 2 तास कसे गेले ते कळालं नाही. अप्रतिम अभिनय, उत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी, उत्कृष्ट संगीत, उत्कृष्ट गीत आणि प्रत्येकाचा मनात भरणारा अभिनय. असं वाटत नाही की आपण सिनेमा पाहतोय, असं वाटतं की आपण त्या युगामध्ये जगतोय. सावित्रीमयी आणि ज्योतिराव फुले आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या कामाचा हा जो एक चित्रपटाच्या माध्यमातून आपण पाहतो खऱ्या अर्थानं त्यांच्या कार्याला आमचा सलाम. ग्रेट काम आहे आणि आपण सर्वांनी हा चित्रपट आवर्जून पाहतो.
दीदी बोल. माझं नाव कार्तिकी संदीप कोठावळे. मला हा पिक्चर खूप इन्स्पायरिंग वाटला आणि हा पिक्चर मला खूप आवडला. सो मी सगळ्यांना सांगणार की तुम्ही हा पिक्चर नक्की बघायला जा. थँक्यू. नितू देशपांडे. आणि शोधक हा सिनेमा आज प्रदर्शित झालाय महाराष्ट्रभर. मी त्याच्यामध्ये सावित्रीबाई क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची भूमिका दिलेली आहे. माझी विनंती आहे की तुम्ही प्लीज हा चित्रपट बघा. कसं वाटतंय म्हणजे आर्यन या दोघांनी एवढं आभाळ एवढं काम केलेलं आहे तर त्यांची भूमिका साकारताना खरंच खूप पुण्यवान वाटतंय मला. आणि भाग्य आहे माझं की त्यांचं काम करायला मला मिळालं. आणि खूप छान वाटतंय. आता बघूया लोकांच्या कशा प्रक्रिया येत आहेत.